वजाबाकी सहा वजा चार बरोबर दोन एकक स्तंभामध्ये चारच्या खाली दोन लिहा आपल्याला दशक आणि शतक स्थानामध्ये वजाबाकी करण्यासाठी कोणताही अंक नाही म्हणून दाखवल्याप्रमाणे दोनच्या डाव्या बाजूला पंधरा आहेत तसेच लिहा म्हणून उत्तर आहे एकशे छप्पन्न वजा चार बरोबर एकशे बावन्न आता उदाहरण संग्रह बावीस मधील काही उदाहरणे सोडवूया यामध्ये चार आणि पाच अंकी संख्यांची वजाबाकी आहे सहा वजाबाकी करा शहाऐंशी हजार पाचशे सत्तेचाळीसमधून चोपन्न हजार तीनशे वीस वजा करा उत्तर दोन्ही अंक पाच अंकी संख्या आहेत म्हणून एकक स्थानापासून सुरुवात करून एकक स्थानी ए लिहा दशक स्थानी द लिहा शतक स्थानी श लिहा हजारच्या स्थानी ह लिहा दश हजारच्या स्थानी दह लिहा एकक स्थानापासून सुरुवात करत डावीकडे संख्या लिहा दाखवल्याप्रमाणे डाव्या बाजूला वजा चिन्ह लिहा एकक स्थानच्या संख्यांमधील फरक बरोबर सात वजा शून्य बरोबर सात पुढे चार दशकातून दोन दशक वजा करा बरोबर दोन दशक पुढे पाच शतकातून तीन शतक वजा करा बरोबर दोन शतक नंतर सहा हजारमधून चार हजार वजा करा बरोबर दोन हजार शेवटी ऐंशी हजारमधून पन्नास हजार वजा करा बरोबर तीस हजार बरोबर तीन दह उत्तरामध्ये दाखवल्याप्रमाणे मोजलेल्या संख्या त्यांच्या योग्य त्या जागी लिहा म्हणून उत्तर आहे शहाऐंशी हजार पाचशे सत्तेचाळीस वजा चोपन्न हजार तीनशे वीस बरोबर बत्तीस हजार दोनशे सत्तावीस प्रश्न दोन जर तीन हजार वजा एक हजार बरोबर दोन हजार तर तीन हजार नऊशे नव्याण्णव वजा एक हजार नऊशे नव्याण्णव बरोबर किती उत्तर तीन हजार वजा एक हजार बरोबर दोन हजार असे दिले आहे आपल्याला तीन हजार नऊशे नव्याण्णव वजा एक हजार नऊशे नव्याण्णव बरोबर किती हे काढायचे आहे दोन्ही चार अंकी संख्या असल्या कारणाने संख्या या हजारापर्यंत वाढत जातात म्हणजे एकक दशक त्याच्या डाव्या बाजूला शतक आणि त्यानंतर हजार आता योग्य त्या ठिकाणी संख्या लिहा आणि त्यानंतर त्यांच्या डाव्या बाजूला वजा चिन्ह लिहा आपण वजाबाकीची सुरुवात एकक स्थानापासून करूया एकक स्थानाची वजाबाकी नऊ वजा नऊ बरोबर शून्य आहे ही वजाबाकी उत्तराच्या एकक स्तंभात लिहा दशक स्थानच्या संख्यांची सुद्धा नऊ वजा नऊ बरोबर शून्य आहे उत्तरामध्ये दशक स्तंभात शून्य लिहा त्याचप्रमाणे शतकस्थांच्या संख्यांची वजाबाकी नऊ वजा नऊ बरोबर शून्य आहे उत्तरामध्ये शतकस्तंभामध्ये पुन्हा शून्य लिहा हजाराच्या स्तंभामधील संख्यांची वजाबाकी तीन वजा एक बरोबर दोन म्हणून उत्तरामध्ये हजाराच्या स्तंभामध्ये शून्याच्या डाव्या बाजूला दोन लिहा म्हणून आपण असे म्हणू शकतो की तीन हजार नऊशे नव्याण्णव वजा एक हजार नऊशे नव्याण्णव बरोबर दोन हजार म्हणजेच तीन हजार नऊशे नव्याण्णव आणि एक हजार नऊशे नव्याण्णव यातील फरक दोन हजार आहे प्रश्न तीन पाच हजार वजाबाकी येईल अशी वजाबाकीची तीन उदाहरणे तयार करा उत्तर एक अंकी सर्वात मोठी संख्या नऊ घेऊया वजाबाकी पाच येण्यासाठी आपल्याला नऊ मधून चार वजा करावे लागतील म्हणजेच आपल्याला माहित आहे की नऊ वजा चार बरोबर पाच ते कसे ते पाहूया उदाहरण पाहूया या नऊ काड्यांमधून जोपर्यंत पाच काड्या उरत नाहीत तोपर्यंत काड्या काढा आपण असे पाहू शकतो की आपल्याला पाच काड्या उरण्यासाठी चार काड्या काढाव्या लागतील म्हणून नऊ वजा चार बरोबर पाच आता नऊ हजार आणि चार हजार या संख्या मिळवण्यासाठी नऊ आणि चारच्या नंतर तीन शून्य द्या यांच्यामधील वजाबाकी नऊ हजार वजा चार हजार बरोबर पाच हजार आहे म्हणून ज्याची वजाबाकी पाच हजार आहे अशी पहिली जोडी नऊ हजार आणि चार हजार आहे त्याचप्रमाणे नऊच्या पुढे आठ घेऊया आपल्याला पाच वजाबाकी येण्यासाठी आठमधून तीन वजा करूया पडद्यावर पहा पुन्हा आठ आणि तीनच्या पुढे तीन शून्य ठेवा आणि नंतर वजाबाकी करा म्हणून आठ हजार वजा तीन हजार बरोबर पाच हजार म्हणून उत्तर आहे ज्याची वजाबाकी पाच हजार आहे अशी दुसरी जोडी आठ हजार आणि तीन हजार ही आहे आता आठच्या पुढे सात अंक आहे असे मानूया आता पाच वजाबाकी येण्यासाठी आपल्याला सातमधून दोन वजा करावे लागणार आहेत म्हणजे सात वजा दोन बरोबर पाच सात हजार आणि दोन हजार या संख्या मिळवण्यासाठी अनुक्रमे सात आणि दोनच्या पुढे तीन शून्य ठेवा म्हणून उत्तर आहे ज्याची वजाबाक पाच हजार आहे अशी तिसरी जोडी बरोबर सात हजार आणि दोन हजार उत्तर ज्यांची वजाबाकी पाच हजार आहे अशा तीन जोड्या म्हणजे नऊ हजार आणि चार हजार आठ हजार आणि तीन हजार आणि सात हजार आणि दोन हजार उदाहरण संग्रह तेवीस मधील काही हातच्याची वजाबाकीची उदाहरणे सोडवूया प्रश्न एक वजाबाकी करा अडुसष्ट हजार नऊशे तीन वजा एकोणपन्नास हजार एकशे पंच्याऐंशी प्रत्येक स्थानामध्ये योग्य त्या संख्यांची मांडणी करा दोन्ही पाच अंकी संख्या असल्याकारणाने आपल्याला डाव्या बाजूला दश हजाराचा स्तंभ काढावा लागेल एककापासून वजाबाकीची सुरुवात करूया आपल्याला तीन एककांमधून पाच एकक वजा करायचे आहेत जे आपण करू शकत नाही म्हणून आपल्याला दशकातून एक दशक हातचा घ्यावा लागेल पण दशकात शून्य आहे म्हणून शतकातून दशकात एक शतक घ्या आणि त्यानंतर दशकातून एक दशक एककात घ्या आपण एक दशक एककामध्ये एक एक हातचा घेतला असल्यामुळे एकक स्थानी एक द अधिक तीन ए बरोबर तेरा बनेल आता एककस्थानी तेरामधून पाच वजा करा उरले आठ एकक एक श हातचा घेणे म्हणजे दहा द घेणे आहे म्हणजे एक श बरोबर दहा द म्हणून स्थानी, आता आपल्याजवळ नऊ द वजा आठ द बरोबर एक द आहे आता आपण नऊ श मधून एक श हातचा घेतला आहे म्हणून शतकस्थानी नऊ श वजा एक श बरोबर आठ श आहे आता आठ श मधून एक श वजा बरोबर सात श आता हजार स्थानी आपल्याजवळ आठ ह वजा नऊ ह आहे जे शक्य नाही म्हणून आपण दश हजार स्थानापासून एक हातचा घेऊया म्हणून हजार स्थानी आपल्याजवळ अठरा ह वजा नऊ ह बरोबर ह, असे आहे दश हजार स्थानी सहा वजा एक बरोबर पाच शिल्लक राहते म्हणून आता दश हजार स्थानी पाच वजा चार बरोबर एक आहे म्हणून वजाबाकी केल्यावर आपल्याजवळ अडुसष्ट हजार नऊशे तीन वजा एकोणपन्नास हजार एकशे पंच्याऐंशी बरोबर एकोणीस हजार सातशे अठरा आहे म्हणून अडुसष्ट हजार नऊशे तीन वजा एकोणपन्नास हजार एकशे पंच्याऐंशी बरोबर एकोणीस हजार सातशे अठरा हे उत्तर आहे चला आता आपण उदाहरण संग्रह चोवीस मधील बेरीज आणि वजाबाकीची काही शाब्दिक उदाहरणे सोडवूया टीप जेव्हा एकूण किती असे शब्द असतील तेव्हा तुम्हाला दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करावी लागेल हे लक्षात घ्या जेव्हा किती शिल्लक राहिले किती पुस्तके राहिली दुसरी संख्या कोणती दुसऱ्या प्रकारचे किती असे शब्द वापरले असतील तेव्हा तुम्हाला वजाबाकी ही क्रिया करावी लागेल मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागेल उदाहरण संग्रह चोवीस प्रश्न तीन रोशनीने पंधरा हजार सातशे पन्नास रुपयांना दूरदर्शन संच घेतला त्यासाठी डिश अँटेनाचा तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये खर्च आला आता रोशनीने एकूण किती खर्च केला ते काढा उत्तर मार्ग एकूण किती पैसे खर्च झाले आहेत हे विचारले असल्यामुळे दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करावी लागेल आता पायरी पायरीने प्रश्न वाचल्यानंतर असे विधान लिहा दूरदर्शन संचाची किंमत बरोबर पंधरा हजार सातशे पन्नास रुपये उत्तर डिश एन्टेन्याचा खर्च बरोबर तीन रुपये म्हणून एकूण खर्च केलेली रक्कम बरोबर पंधरा हजार सातशे पन्नास अधिक तीन हजार पाचशे पंच्याहत्तर पंधरा हजार सातशे पन्नास ही पाच अंकी संख्या आहे म्हणून दश हजार स्थानापर्यंत किंमती लिहा दाखवल्याप्रमाणे किंमती लिहा एकक स्थानी शून्य अधिक पाच बरोबर पाच दशकस्थानी पाच अधिक सात बरोबर बारा दशकस्थानी दोन लिहा आणि शतकस्थानी एक हातचा लिहा शतकस्थानी सात अधिक पाच अधिक हातचा एक बरोबर तेरा शतकस्थानी तीन लिहा आणि हजारस्थानी एक हातचा द्या हजारस्थानी पाच अधिक तीन अधिक हातचा एक बरोबर नऊ हजारस्थानी नऊ लिहा दशा हजार स्थानी एक आहे तसेच लिहा म्हणून बेरीज केल्यानंतर आपल्याला रोशनीने एकूण खर्च केलेली रक्कम बरोबर एकोणीस हजार तीनशे पंचवीस रुपये हे उत्तर मिळेल उदाहरण पाच दोन संख्यांची बेरीज बारा हजार पाचशे एक्क्याण्णव असून त्यापैकी एक संख्या दहा हजार चारशे नऊ असल्यास दुसरी संख्या काढा उत्तर सूचना एक संख्या दिली आहे आणि दुसरी संख्या काढायची आहे संख्यांची बेरीज दिली आहे दिलेल्या बेरजेमधून दिलेली संख्या वजा करा संख्यांची बेरीज बारा हजार पाचशे एक्क्याण्णव आहे आणि ही पाच अंकी संख्या आहे दिलेली दहा हजार चारशे नऊ ही संख्या सुद्धा पाच अंकी संख्या आहे दश हजार स्थानापर्यंत संख्या लिहा बेर्जेची संख्या लिहा कारण ती सर्वात मोठी संख्या आहे वजा चिन्ह लिहा दिलेली लहान संख्या त्याच्या खाली लिहा एकक स्थानापासून सुरुवात करूया आपण मधून नऊ वजा करू शकत नाही म्हणून नऊ दशकमधून एक दशक हातचा एकक स्थानी घ्या म्हणून एकक स्थानी एक द अधिक एक ए बरोबर अकरा होईल अकरा वजा नऊ बरोबर दोन दोन एकक स्थानी लिहा दशकस्थानी नऊ द वजा एक द बरोबर आठ द होईल उदाहरण पाच दोन संख्यांची बेरीज बारा हजार पाचशे एक्क्याण्णव असून त्यापैकी एक संख्या दहा हजार चारशे नऊ असल्यास दुसरी संख्या काढा उत्तर सूचना एक संख्या दिली आहे आणि दुसरी संख्या काढायची आहे संख्यांची बेरीज दिली आहे दिलेल्या बेरजेमधून दिलेली संख्या वजा करा संख्यांची बेरीज बारा हजार पाचशे एक्क्याण्णव आहे आणि ही पाच अंकी संख्या आहे दिलेली दहा हजार चारशे नऊ ही संख्या सुद्धा पाच अंकी संख्या आहे दश हजार स्थानापर्यंत संख्या लिहा बेर्जेची संख्या लिहा कारण ती सर्वात मोठी संख्या आहे वजा चिन्ह लिहा दिलेली लहान संख्या त्याच्या खाली लिहा एकक स्थानापासून सुरुवात करूया आपण एकमधून नऊ वजा करू शकत नाही म्हणून नऊ दशक मधून एक दशक हातचा स्थानी घ्या म्हणून एकक स्थानी एक द अधिक एक ए बरोबर अकरा होईल अकरा वजा नऊ बरोबर दोन दोन एकक स्थानी लिहा दशकस्थानी नऊ द वजा एक द बरोबर आठ द होईल